आता सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे आणि हा आंबा आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये खाता यावा यासाठी आपण आंब्याचा रस कसा स्टोअर करायचा हे आपण बघणार आहोत. साधारण आंब्याचा सीझन हा 2 ते 3 महिने शक्यतो असतो, त्यामुळे आपल्याला हा आंब्याचा रस कोणत्याही सीझनमध्ये खाता यावा यासाठी तो योग्य रीतीने कसा स्टोअर करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी प्रिया, मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर हे बघा, इथे मस्त असे मी हापूस आंबे घेतले आहेत आणि आपल्याला आंबे हे चांगले असे बघून घ्यायचे आहेत. अजिबात कुठेही डाग नको, कुठेही आपल्याला कीड लागलेली नको, मस्त असे सगळ्या साईडने एकदम प्लेन असायला हवे. अशा प्रकारचे आपल्याला एकदम उत्तम प्रतीचे आंबे घ्यायचे आहेत आणि आंब्यामध्ये खूप अशी उष्णता असते, शिवाय त्याला असे डाग किंवा चीक वगैरे असतो, त्यामुळे आपल्याला हे आंबे मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचे आहेत. त्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित असे पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत, कारण की हा जो आपण आंब्याचा रस बनवणार आहोत तो फ्रीजशिवाय साठवणार आहोत, त्यामुळे आपल्याला जराही पाण्याचा अंश नको आहे. अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे आपण चहा पण भांड्यामध्ये आंबे हे कापून घेणार आहोत, ते सुद्धा एकदम असं कोरडं पाहिजे आहे. तर इथे मी मिक्सरचं डायरेक्ट भांड्यामध्येच घालून घेत आहे, तुम्ही वाटल्यास ताट वगैरे घेतलात तर ते सुद्धा व्यवस्थित असं कोरडं हवंय. तर आता हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे आंबे कापून घेतले आहेत, म्हणजे व्यवस्थित असा गर त्याचा निघाला जातो आणि शक्यतो आंब्याचा गर हा सगळ्या साईडने आंबा कापूनच काढावा. काही जण काय करतात, आंब्याच्या देठाला फक्त ते कट करून घेतात आणि आंबा तसाच्या तसंच पिळून घेतात, पण त्यामध्ये आपल्याला आंबा खराब आहे की नाही ते कळत नाही, त्यामुळे तो कापूनच घ्यायचा आहे. तर इथे आपला गर सगळा असा काढून झाला आहे. आता यामध्ये साखर वगैरे काही न घालता आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या इथे मस्त असं बारीक एकदम वाटलं गेलं आहे. आपल्याला एकदम असं मिक्सरला फिरून फिरून बारीक करून घ्यायचं आहे, अजिबात कुठेही आंब्याचा गर ठेवायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपलं बारीक झालं पाहिजे. आता हे आपण एका कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि कढई ही आपण गॅसवरती ठेवून घेतली आहे. आता या पल्पमध्ये घालून घ्यायचं आहे साखर. साखर ही आंब्याच्या चवीनुसार घालायची आहे. तर इथे मी 1/4 वाटी साखर घातली आहे आणि साखर ही आंब्याच्या चवीनुसार आपल्याला ती कमी जास्त करायची आहे. तर आता हे आपल्याला 1-5 ते 60 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे. स्टार्टिंगला गॅस ही आपल्याला मीडियम ठेवली तरी पण चालेल, पण सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि साखरच आहे ते आंब्याला जास्त काळ टिकण्यासाठी मदत करतो, म्हणजेच ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतो, त्यासाठी आपण यामध्ये साखर घालून घेतली आहे. आणि या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीही यामध्ये घालणार नाही आहोत. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं आहे. असे हे गरम केल्याने काय होतं की आपल्याच्या पदार्थाला खराब करणारे जे सूक्ष्मजीव असतात ते नष्ट होतात, त्यामुळे आपला हा पदार्थ जास्त काळ टिकण्यास मदत होते आणि खराब होण्याची शक्यताच उरत नाही. तर अशा प्रकारे हा आपल्याला अगदी साखर वेगळेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशी ही उकळी आली आहे. आता आपल्याला गॅस ही एकदम स्लो ठेवायची आहे आणि अजून 1-3 मिनटं आपल्याला हे असंच मध्ये मध्ये ढवळून ते मिक्स करून घ्यायचं आहे. असा हा आंब्याचा रस आपण काढून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये साठवतो, पण तो जास्त काळ टिकत नाही आणि काही वेळाने तो खराबसुद्धा होतो. पण अशा पद्धतीने कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता तुम्ही हा आंब्याचा रस नक्की साठवून बघा. अगदी थोड्या का प्रमाणात होईना तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्ही दरवर्षी याच पद्धतीने साठवाल. आणि हा आता आपण असाच मंद गॅसवरती ठेवूयात आणि आपण एक साईडला भरायलासुद्धाच घेऊया गरम गरम असताना. तर मी इथे अशा प्रकारच्या 4 काचेच्या बॉटल घेतल्या आहेत आणि या आहेत 200 ml. तर या मी स्वच्छ अशा गरम पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि अशा उन्हामध्ये कोरड्या करून घेतल्या आहेत त्या. आता गरम गरम असतानाच हा आपल्याला रस भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्याला अशी वरपर्यंत पूर्ण बॉटल भरून घ्यायची आहे आणि पटकन आता याला झाकण लावून घ्यायचं आहे. आणि हा झाकण आहे ते एकदम लीक प्रूफ आहे, त्याच्यामुळे बाहेरच्या उष्णतेशी किंवा हवेशी अजिबात संबंध येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा घट्ट असा
लावून घ्यायचं आहे। तर इथे आपली आता ही एक बॉटल भरून झाली आहे। आता याच पद्धतीने आपण सगळ्या बॉटल इथे भरून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण चारही बॉटल इथे भरून घेतल्या आहेत। आता पुढची प्रोसेस करूया। तर आपल्याला या बॉटल ज्या आहेत त्या अशा प्रकारे पाण्यामध्ये अगदी उकळून घ्यायच्या आहेत। आणि ही यासाठी प्रोसेस करायची कारण की आपण हे रस जे आहे ते चांगलं उकळून तर घेतलं आहे, पण भरतानासुद्धा त्याच्यामध्ये काही मार्क ऑर्गॅनिझम्स किंवा काही हवेचा संबंध आला असेल तर पूर्णपणे नष्ट होईल। आपण कितीही बॉटलमध्ये गरम गरम भरलं तरी पुन्हा बॅक्टेरिया ग्रोथ होऊ शकते, तर ते होऊ नये यासाठी आपल्याला ते व्यवस्थित असे पूर्णपणे उकळून घ्यायचे आहेत। चांगल्या अशा उकळत्या पाण्यामध्ये या चारही बॉटल मी घातल्या आहेत। एक बॉटलला थोडंसं असं अर्धं पाणी लागलं आहे, त्यामुळे ते मी वर खाली अशा पद्धतीने करून ते मी पूर्ण असं उकळून घेणार आहे। यावरती तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता उकळते वेळी। आणि ही उकळ आपल्याला 15 ते 20 मिनटं काढून घ्यायची आहे। जर का तुमचा रस हा आतमध्ये थंड झाला असेल तर पाऊण तास तुम्हाला ही उकळ काढून घ्यायची आहे। तर आपली इथे उकळी काढून चालली आहे। आता गॅस बंद केली आहे। तर आपला हा एकदम असा निर्जंतुक इथे रस तयार झाला आहे। हा तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये आता एन्जॉय करू शकता विदाऊट फ्रीजर तेही। आणि हा रस जेव्हा तुम्ही खायला घेणार तेव्हा ती बॉटल फ्रीजमध्ये ठेवून 2 दिवसांमध्ये संपून टाकायची आहे। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।